विद्यमान नगरसेविका संगीता पाटील व माजी नगरसेवक अशोक भाऊसो पाटील यांच्या सातत्याच्या पुरवठ्यातून ऐरोली प्रभाग क्रमांक 15 मध्ये सेतू सुविधा केंद्राचा लोकार्पण सोहळा आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. शासनाच्या धोरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातली सेतू कार्यालय बंद केले. नव्या मुंबईमध्ये कोणतंही सेतू सुविधा देणारं त्यांचं कार्यालय नाही, त्यामुळे नागरिकांना ठाण्याला जावं लागतं आणि ठाण्याला तिथे असलेली एकंदर गर्दी आणि तिथे जाण्याची असुविधा त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत होता. डॉक्टर संजीवजी नाईक असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, अशोक पाटील असतील, या सर्वांच्याच त्या ठिकाणी प्रयत्नानं आज आपल्याला नवी मुंबईतलं एकमेव आणि ऐरोलीतलं पहिलं सेतू कार्यालय मिळालं. खरोखर आज खूप आनंदाची बाब आहे. तसेच प्रभागाअंतर्गत असणाऱ्या सेक्टर 14 व 15 येथील हायमाश दिव्यांचे उद्घाटन आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते या प्रसंगी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांना अतिशय त्या ठिकाणी शाळेच्या दाखल्याच्या संदर्भात असो, उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भात असो किंवा जातीच्या ज्येष्ठ नागरिकांच्या दाखल्याच्या संदर्भात असो, वारंवार त्यांना ठाण्यालाच जावं लागत होतं आणि तो येण्या जाण्यासाठी लागणारा वेळ, येण्या जाण्यासाठी लागणारा खर्च हे कुठेतरी थांबावं आणि ऐरोलीतल्या किंवा कोपरखाना असो नवी मुंबईतल्या सर्व जनतेला नागरिकांना या एका नवी मुंबईत कुठेतरी सेतू कार्यालय व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. आमदार संदीप नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याच सहकार्याने डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाईक साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमदार साहेबांच्या प्रयत्नानेच प्रभाग क्रमांक 15 सेतूचं कार्यालय उद्घाटन झालं आणि ते सेतूचं कार्यालय नगरसेविका म्हणून माझी पत्नी सौ संगीता पाटील आणि मी स्वतः सातत्याने आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि खरोखर आज त्याचा या ठिकाणी उद्घाटन झालं. अतिशय आनंद होतोय की लोकांच्या लोकोपयोगी सेवेसाठी या ठिकाणी कार्यालय सुरू झालं त्याचा आनंद सर्वात जास्त मला होतो. विकास कामाची सुरुवात व्हावी या माध्यमातून सेक्टर 15 आज या ठिकाणी चांगल्या हायमाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि असाच प्रकाश पूर्ण वार्डमध्ये सातत्याने कायमस्वरूपी राहील अशा पद्धतीने या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा काम असंच पद्धतीने चालू राहणार आहे. सेक्टर 14 सुद्धा हायमाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे त्याचा सुद्धा मला आज आनंद आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनंत सुतार तसेच इतर मान्यवर आणि प्रभागातील प्रतिष्ठित मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, ऐरोली, नवी मुंबई.